आरक्षण दिलं गेलेलं आहे, तर आमचाही सर्व समाज बांधवांची एक अपेक्षा आहे की यांनी यांना कोणालाही धक्का न लावता, म्हणजे यायला धक्केच मारून बाजूला करायचं आणि असं काहीतरी वेगळं मनोज दरांगे पाटलाने भूमिका घ्यावं, एक अशी भूमिका घ्या सर्वसामान्याचं, कष्टकरी नोकरदार शेतकऱ्यांचं सरकार आणण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आज त्यांचं फक्त एवढं म्हणणं आहे, मनोज दरांगे पाटील तुम्ही आदेश द्या आम्ही एक शिक्का मतदान करू, आणि ते सर्व जाती धर्माचे बांधव म्हणतायत, तर मराठ्यांना राजकीय आरक्षण नाही मिळालं चालेल, फक्त शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण द्या, म्हणजे प्रतिस्पर्धी कोणी राहिलेलं नाही, सक्षम विरोधी पक्ष नाही, आज हे यांच्या म्हणजे एकमेकांना ब्लॅकमेल करून किंवा तुम्हाला SIT किंवा EDCDचा धाक दाखवून हे एकमेकांना वशमध्ये करत आहे, सरकार यावं 48 च्या 48 खासदार कसे निवडून येऊ शकते, मी काही राजकीय विश्लेषक नाही, पण मी एक गणित सांगू शकतो की जे तालुक्याला आमच्या सभा झाल्या मनोज दरांगे पाटलाच्या, आज तालुक्याची सभा ही जवळजवळ 1-1 लाखाच्या झाल्या आणि जिल्ह्याच्या 4-4, 5-5 लाखाच्या झाला, एक आमदार जर निवडून यायचा तर 30-40 हजार मतदानला वोटिंगला हा निवडून येत होता 2019, पण आता हे 10 पक्ष झालेले, आज 20-25 हजारावर त्याचे ॲव्हरेज आलेलं आहे, जर मनोज दरांगे पाटलांनी ठरवलं तर आपले 50 हजार जरी हे मराठ्यांचे निवडून येऊ शकतात आणि 48 पण 40 जिल्हे तर 48 पैकी 48 खासदार हे मराठ्यांचे आणि इतर धर्मियांचे येऊ शकतात आणि 288 आणि आरक्षण काय हो, आरक्षण चला आम्ही 30-40 वर्ष सोसलेलं आहे सर, अजून वर्षभर सोसू आम्ही जोपर्यंत विधानसभेचा निकाल लागत नाही, पण दुसऱ्या दिवशी मनोज दरांगे पाटलांनी सांगायचं की सगळ्यांनी इथं सह्या करा, आरक्षणच भेटलं समजा 1 खासदार जेरीस आणू शकतो, आपल्या जर 48 खासदार जर गेले तर मराठ्यांना 100% आरक्षण मिळू शकतं। मनोज दरांगे पाटील हे अत्यंत महत्त्वाची आणि खूप मोठी भूमिका स्पष्ट करणार आहे, संपूर्ण महाराष्ट्राचं नाही तर देशभराचं लक्ष या बैठकीकडे लागलेलं आहे आणि निश्चितच ज्या काही पद्धतीच्या गोष्टी समाजामध्ये आहेत किंवा ज्या पद्धतीनं काही गोष्टी बाहेर येत आहेत दरांगे पाटील आपली राजकीय भूमिका स्पष्ट करते, तुम्हाला काय वाटतं? आज लाखो फोन हे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातून आणि भारत देशातून येत आहे, आता कसं असतं दरांगे पाटलांकडं स्वतःकडं मोबाईल नाही, स्वतःकडं 4-चाकी नाही, 2-चाकी नाही, ते कुणाची रोज नवीन गाडी आमच्या समाज बांधव असते, फोनचंही असं आहे की त्यांना फोनचा मोह नाही, पण आमच्यापर्यंत येत आहे ते व्हॉट्सॲप मेसेज असतील किंवा फोन कॉलिंगनुसार असतील, तर प्रत्येकाची भावना ही आहे की आजपर्यंत मराठ्यांचा वापर करून घेण्यात आलेला आहे, मराठ्यांना गृहित धरण्यात आलेलं आहे, तर मराठ्यांना राजकीय आरक्षण नाही मिळालं चालेल, फक्त शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण द्या, हे आपले जे राजकारणी आहे यांना घरी बसवा ही सर्वांची अपेक्षा आहे, मनोज दरांगे पाटील यांची पहिल्यापासून भूमिका आहे की आम्हाला राजकारणात येण्याचा गंध नाही, अजूनही म्हणजे 24 तारखेपर्यंत तुम्ही निर्णय घ्या, आम्ही ट्रक ट्रक भरून आता जे होळीचा सण आलेला आहे म्हणजे सर्व जाती धर्म सर्व कलर तुमच्यावर उधळू, तुम्ही अजूनही भूमिका घ्या, पण ते घेत नाही आहे, म्हणून मनोज दरांगे पाटलांना सर्वसामान्य बांधवांतर्फे आम्ही त्यांना एक विनंती करतो मनोज दरांगे पाटलांना की तुम्ही एक अशी भूमिका घ्या ज्यामुळं आज यांचा जो गैरसमज झालेला आहे यांना म्हणजे प्रतिस्पर्धी कोणी राहिलेलं नाही, सक्षम विरोधी पक्ष नाही, आज हे यांच्या म्हणजे एकमेकांना ब्लॅकमेल करून किंवा तुम्हाला SIT किंवा EDCDचा धाक दाखवून हे एकमेकांना वशमध्ये करत आहे, पण आमची एक विनंती आहे की तुम्ही एक अशी भूमिका घ्या सर्वसामान्याचं, कष्टकरी नोकरदार शेतकऱ्यांचं सरकार आणण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आज त्यांचं फक्त एवढं म्हणणं आहे, मनोज दरांगे पाटील तुम्ही आदेश द्या आम्ही एक शिक्का मतदान करू, आणि ते सर्व जाती धर्माचे बांधव म्हणतायत, मराठे तर 100% जसं दरांगे पाटलांनी सांगितलं 100% मतदान करणार, आणि ते कुणाला करणार हे तर सांगणार नाही, मनोज दरांगे पाटील यांनी जर सांगितलं की आपल्याला अशा पद्धतीने जायचं आहे आणि त्याच भूमीकडं सगळ्या भारत देशाचं लक्ष लागून राहिलेले, मनोज दरांगे पाटील भूमिका काय घेतात, तर मी तर येणारच आहे, सर्व समाज बांधवांनी यायचं आहे, मी मावळा बनून येत आहे, तुम्ही मावळा बनून या, एक सेनापती आपल्याला खंबीर मिळालेला आहे आणि सेनापती जर चांगला असला, तो जर लढाईत सक्षम असला, तो जर पुढं असला तर सैन्य मागे जात असतं, सेनापती जर पळून गेला गद्दार निघाला तर
सैनिक जे आहेत तर ते पळून जात असतील. आपला सैनिक सेनापती खंबीर आहे, तो कसल्याही पद्धतीत मॅनेज होत नाही. जो आदेश येईल आपल्याला 24 तारखेला आंतरवाली सराठीतून सगळ्यांनी फॉलो करायचा आहे. निवडणूक लढणार, आघाडी स्थापन करणार, पक्ष ओपन होणार आहे नाही? आजपर्यंत आम्हाला कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिल्या गेलेलं आहे. तर आमचाही सर्व समाज बांधवांची एक अपेक्षा आहे की यांनी यांना कोणालाही धक्का न लावता, म्हणजे यायला धक्केच मारून बाजूला करायचं आणि असं काहीतरी वेगळं मनोज जरांगे पाटलांनी भूमिका घ्यावं अशी आमची त्यांना विनंती आहे. कारण हे सगळ्यांनी सत्ता भोगली सर, म्हणजे हे आलं की ते म्हणतो मी देतो आरक्षण, ते आलं की ते म्हणतो मी देतो आरक्षण. आणि जेव्हा हे सत्तेत बसतात सर, हे यांचे यांचे कामं करून घेतात, यांचे यांचे हजारो कोटीचे भ्रष्टाचार नील करून घेतात. आणि समाज हे आपले नोकर आहे सर, हे लोकप्रतिनिधी, म्हणजे आपण यांना आपल्या समाजाचं म्हणजे जे आपण ग्राउंड लेवलला जे असतं यांना आपण नेतृत्व करण्यासाठी पाठवतो. पण हे तिथं गेल्यानंतर माझ्या पोराची सोय कशी लागेल, मला बंगले कसे भेटतील, माझ्या हॉटेली कशा होतील, ही सोय हे बघून घेतात. आणि यांच्यावर जर धाडी पडायला लागल्या तर हे जिथं सत्ताधारी पक्ष असतील तिथे हे उड्या मारतात. यांना जर समजा आरक्षणाचं अध्यक्ष बी केलं तर हे यांचा फायदा बघतात, समाजाला हे फाट्यावर मारतात. तर आम्हाला सर्वसामान्यांचं, कष्टकऱ्यांचं, म्हणजे आम्हाला प्रस्थापित राजकारण्यांचं नाही, आजी माझी खासदार बिजदार आम्हाला लागत नाही. आमचं सर्वसामान्यांचं सरकार यावं. 48 च्या 48 खासदार कशी निवडून येऊ शकते, मी काही राजकीय विश्लेषक नाही, पण मी एक गणित सांगू शकतो की जे तालुक्या तालुक्याला आमच्या सभा झाल्या मनोज जरांगे पाटलाच्या, आज तालुक्याची सभा ही जवळजवळ 1-1 लाखाच्या झाल्या आणि जिल्ह्याच्या 4-4, 5-5 लाखाच्या झाला. एक आमदार जर निवडून यायचा तर 30-40 हजार मतदानला, वोटिंगला हा निवडून येत होता 2019 ला. पण आता हे 10 पक्ष झालेले, आज 20-25 हजारवर त्याचं ॲव्हरेज आलेलं आहे. जर मनोज जरांगे पाटलांनी ठरवलं तर आपले 50 हजार जरी तर हे मराठ्यांची निवडून येऊ शकतात आणि 48 आहे. पण 40-5 लाखाच्या सभा झालेल्या आहेत आणि आमदार जरी 2 लाखाला निवडून येऊ शकतो. मनोज जरांगे पाटलांनी व्यवस्थित जर केला, सर्व समाज बांधवांची जर मागणी पूर्ण केली तर 48 च्या 48 खासदार हे मराठा प्लस इतर सर्व रंग जे सांगितले होळीचे ते त्या पद्धतीने 48 येऊ शकतात. 48 पैकी 48 खासदार हे मराठ्यांचे आणि इतर धर्मियांचे येऊ शकतात. आणि 288 आणि आरक्षण काय हो, आरक्षण चला आम्ही 30-40 वर्ष सोसलेलं आहे सर, अजून वर्षभर सोसू आम्ही जोपर्यंत विधानसभेचा निकाल लागत नाही. पण दुसऱ्या दिवशी मनोज जरांगे पाटलांनी सांगायचं की सगळ्यांनी इथं सह्या करा, आरक्षणच भेटलं. समजा 48 जर खासदार, अहो एक खासदार जेरीस आणू शकतो. आपल्या जर 48 खासदार जर गेले तर मराठ्यांना 100% आरक्षण मिळू शकतं. आणि मराठी फक्त महाराष्ट्रात थोडी आहे, गुजरातमध्ये आहे, हरियाणामध्ये आहे, सर्व राज्यामध्ये मराठी आहेत. त्यांचेही प्रश्न ज्वलंत आहे. सर्व ते जे इतर राज्यातले जे मराठा बांधव आहे त्यांचं म्हणणं आहे मनोज जरांगे पाटलांना, तुम्ही जे आंदोलन उभं केलेलं आहे आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. आणि येणारी जी आमची सभा आहे 900 एकरमध्ये आणि आता जी 24 तारखेची सभा होतीये, बैठक होतीये, त्या बैठकीला सर्व राज्यातले हे मराठे पण येणार आहेत आणि सर्वांचं लक्ष ह्या भूमिकेकडे आहे. आणि कुणीही आमंत्रणाचा विचार करायचा नाही, इथं रुसवे फुगवे नाही, इथं लहान मोठा नाही. सर्वांनी 24 तारखेला यायचं, मातीत वासायचं, मातीत जेवायचं, जिथं झोपायला भेटल तिथं झोपायचं, समाजासाठी यायचं आहे. इथं मनोज जरांगे पाटलाच्या घरचं काम नाही, माझ्या घरचं काम नाही, तुमच्या घरचं काम नाही. सर्वांनी आपल्या मातीसाठी आज लढायचं आहे, पोटच्या पोरांसाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी. जर तुम्ही आता जर ही जर वेळ हुकवली तर पुन्हा भविष्यात असं आंदोलन होणे नाही. ही शेवटची वेळ आहे आणि मी तुम्हाला सर्वांना या लोकप्रिय चॅनल माध्यमातून तुम्हाला आवाहन करतो, सर्वांनी यायचं आहे.